राज्यामध्ये सत्तांतर होऊन जवळजवळ सहा महिने उलटली मात्र अद्यापही शिंदे फडणवीस सरकारचा संपूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाहीये शिंदे गटातील नऊ तर भाजपमधील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय उरलेल्या आमदारांना मंत्रिपदाचं वेध लागले मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये देखील शिंदे गटातील आमदारांना किंवा खासदारांना मंत्रिपद मिळत असणार असल्याची शक्यता ही वर्तवली जाते या देखील उदाहरण आलेलं आहे यामध्ये सर्वात आधी नंबर लागतोय तो म्हणजे खासदार राहुल शेवाळे यांचा मात्र सध्या तरी शिवसेनेमधील दोन गट पडलेले आहेत आणि अधिकृतपणे बाळासाहेबांची शिवसेना हे जाहीर झालेले नाहीये आणि यामुळेच सध्या तरी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटातील आमदारांची किंवा नेत्यांची खासदारांची मंत्रिपदापदी वर्णी लागण्याची शक्यता ही होत असल्याचं माहिती जाणून घेऊया या, का या व्हिडिओमधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर मोदी सरकारचा टू पॉइंट झिरोचा तिसरा आणि शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार जानेवारीच्या अखेरीस होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलही होऊ शकतात यामुळे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर शिंदे गटातील काही नेत्यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते मात्र शिंदे गटाला अद्यापही अधिकृतपणे बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मान्यता मिळाली नाहीये त्यामुळे तुर्तास तरी शिंदे गट मंत्रिमंडळाबाहेर राहण्याची शक्यता आहे दरम्यान एकोणीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा होऊ शकते शिंदे गटाकडून कोणाला संधी बाळासाहेबांच्या शिवसेनेतील केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार आहे असं बोललं जात आहे त्यामध्ये काही खासदारांची नावं आघाडीवर आहेत राहुल शेवाळे यांनी ठाकरे कुटुंबाविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते असं बोललं जाते तर दुसरीकडे गजानन कीर्तीकर हेमंत पाटील प्रतापराव जाधव यांच्यासह भावना गवळी यांचा देखील नावाचा उल्लेख आहे दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे मंत्रीपद न मिळण्याची कारणे काय सध्या शिंदे गटाकडे चाळीस आमदार चौदा सा खासदार आहे यापैकी नऊ आमदारांना राज्यात मंत्रीपद मिळाले यामुळे इतर आमदारांना सांभाळणे त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान शिंदेकडे दरम्यान कोर्टामध्ये सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचं नाव या सर्व मुद्द्यांमुळे चिन्हाचा निकाल लागल्यानंतर शिंदे गटाला केंद्रात मंत्रीपद मिळू शकतं खरे शिवसेना कोणाची जोपर्यंत हा वाद मिटत नाही तसेच शिंदे गटाला अधिकृतपणे मान्यता मिळत नाही तोपर्यंत तरी केंद्रीय मंत, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील नेत्यांची वर्णी लागणं कठीण असल्याचं बोललं जाते या संदर्भात मत काय आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा महत्वपूर्ण बातम्या आणि राज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा